विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम. मी आमदार बोलतोय. नमस्कार. तुमचं नाव? वसीम अत्तर. काय सांगाल तुम्ही, काय करता तुम्ही? आमदार म्हणजे आमदार सुनील अण्णा शेळके पाहिजे आपल्याला, बाकी कोण नाही पाहिजे. हा, पण तुम्ही काय करता? मी रिक्षा चालवतो. पाहिजे तेवढे पैसे मिळतात? पाहिजे तेवढे भेटतात पैसे. पण सुनील अण्णा शेळके ज्या मी एरियात राहतो, आज वळकावाडी श्रमदान नगर, तिथं त्यांनी रोड नव्हते, गटरही नव्हत्या. त्यांनी अख्ख्या पडद्या स्वतःच्या खर्चाने तिथे सगळे रस्ते बनवले, गटरही बनवल्या. जो प्रॉब्लेम त्या एरियात लय वर्षापासून होता तो सॉल्व्ह केला त्यांनी. त्यामुळं ते आमच्या एरियातनं तर आणि माझ्या मनापासून तर सुनील अण्णा शेळके जे पहिल्यापासून आमच जे विद्यमान आमदार आहे त्यांनी आजवर एक अजूनपर्यंत तिथे आले नाही, बघितलं नाही, काय नाही. ते विद्यमान आमदार आम्हाला घ्या, घ्यानं द्यानं नाही. आता किती वर्षापासून जो आमचा औंडोली ते वळकावाडी रोड, आता किती वर्ष मी तर लहानपणापासून बघतोय, तो रोड अजूनपर्यंत झाला पण नाही आहे. अजून त्यांचं ते कामच चालू आहे तिथं. तुमच्या काय अपेक्षा राहतील की विकास कामं होण्याबाबत? माझे विकास काम होण्याबाबत सुनील अण्णा शेळके जे आत्ता सध्या कोणत्या पदावर नसताना एवढं काम करतात, ते म्हणजे काही पद नाही त्यांच्याकडे आता सध्या. आणि मावळ्याचा एवढा त्यांनी विकास केलेला आहे आत्ता सध्या. कुठलं पण गाव असून दे, काय आजारी असून दे, कोणी व्यक्ती नंतर कुणाला मदत पाहिजे काय पाहिजे, त्यांनी नाही का आजपर्यंत जेवढ्या मदत केली सुनील अण्णा शेळकेंनी. कोणती कोणती विकास कामं झाली पाहिजे असं वाटतं? मेन लोकांना रस्ते, पाणी, नंतर काय रोजगार, काय समस्या असेल त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. म्हणजे ते सुनील अण्णा शेळके पहिल्यापासून करत आलेले आणि ते करतात. हे अजून पण तुम्ही गेली कोणती पण व्यक्ती घेऊन, त्यांनी मदती नाही केली अशी याबाबत सुनील अण्णा शेळकेंनी की अशी मदत नाहीच केली. अशी कोणती व्यक्ती मला आणून दाखवा की सुनील अण्णा शेळकेकडे मी गेलोय. म्हणजे तुमच्या मनातला आमदार कसा? सुनील अण्णा शेळके सारखा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.